गंगापूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा तसेच दगड उत्खनन करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार यांनी संबंधित तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत मात्र आतापर्यंत दोन जणांविरुद्ध था पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून तालुक्यातील सहा ठिकाणाहून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात तलाठ्यांनी आदेश देऊनही गुन्हे दाखल केले नसल्याने इतरांवर कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय तालुक्यातील विविध गावांमधील ट्रॅक्टर चालक मालक यांनी स्वतःच्या मालकीच्या शेतातून तसेच नदीपात्रातून अवैध वाळू उपसा तसेच खदानीमधून दगड उत्खनन केले यामुळे तहसील कार्यालयातील जमाव दोन विभागाचे संतोष मगरे यांनी तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्या आदेशाने अवैध वाळू दगड उपसा करण्यात आल्याने संबंधित तलहाटी मंडळ अधिकारी यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते यामधील फक्त तलहाटी संजय राठोड यांना भालगाव येथील ट्रॅक्टर चालक मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र उर्वरित सहा ट्रॅक्टर चालक मालक यांच्या विरोधात संबंधित तलहाट्यांनी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल का केला नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय गुन्हे दाखल कधी होणार ना याकडे नागरिकांचे लक्ष लागलेत इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर